हॉटेल किंग्स रेस्टॉरंट विटा घेऊन येत आहे लज्जतदार व खमंग जेवणाची चव. आमच्याकडे उत्कृष्ट सेवा व अप्रतिम स्वच्छता, अद्यावत पार्किंगची सोय, फॅमिलीची खास व स्वतंत्र सोय, वातानुकूलित सुविधा, शुद्ध शाकाहारी तसेच मांसाहारी किचन, पंजाबी, महाराष्ट्रीयन, चायनीज इत्यादी प्रकारचे रुचकर जेवण, याचबरोबर लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डनचीही सुविधा. मग आजच रुचकर जेवणाच्या आस्वादासाठी हॉटेल किंग्स विटाला भेट द्या. ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी शांत झाली असताना सरपंच पदाच्या आरक्षणाचे वेध लागले. त्यानुसार 29 जानेवारी रोजी तहसील स्तरावर सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली. जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 143 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. सोमवारी दिनांक 18 रोजी निकाल जाहीर करण्यात आले होते. निकालानंतर निवडणूक झालेल्या गावात सरपंच पदासाठी जोरदार चर्चा रंगल्या होत्या. अद्याप सरपंच पदाचे आरक्षण घोषित झाले नसल्याने अनेक चर्चा सुरू होत्या. सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर होण्याअगोदरच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने सोडत थांबली होती. आता 29 तारखेला याबाबतची प्रक्रिया होणार असून सरपंच पदाचे आरक्षण तालुका स्तरावरच घोषित केले जाणार असल्याचं समजतंय. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.